पन्हाळा तालुक्यातील आरळे इथल्या तांब्याच्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात आज पहाटे चोरी झाल्याचं उघडकीस आलंय। चोरट्यांनी कारखान्यातून सुमारे 8 लाख रुपये किमतीचं तांबं लंपास केलंय। याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत कोडोली पोलिसात नोंद झाली नव्हती। पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे ते आरळे दरम्यानच्या मार्गालगत आरळे गावच्या हद्दीत तानाजी पाटील यांचा चिखलकर पाटील मॅन्युफॅक्चरर्स नावाचा कारखाना आहे। गेल्या 6 वर्षापासून या कारखान्यातून देवपूजेसाठी लागणाऱ्या तांब्याच्या वस्तूंसह अन्य वस्तू तयार केल्या जातात। दिवाळीनिमित्त 3 ते 9 नोव्हेंबर या काळात कारखान्याचं कामकाज बंद होतं। बुधवारपासून कारखान्याचं कामकाज सुरू झालं। दरम्यान आज नेहमीप्रमाणे कामगार कारखान्यात आले असता त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तोडण्यात आल्याचं दिसून आलं। कामगारांनी तानाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी कारखान्यात येऊन पाहणी केली असता तांब्याच्या वस्तू आणि कच्चा माल असं सुमारे 1200 किलो वजनाचे 8 लाख रुपये किमतीचे तांबे चोरट्यांनी लंपास केल्याचं आढळून आलंय। सायंकाळी उशिरापर्यंत कोडोली पोलीस ठाण्यात या चोरीची नोंद झाली नव्हती।